लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. जालना महापालिकेची नागरिकांकडे 81.88 कोटी रुपयांची थकबाकी असून मोठे थकबाकीदार पालिकेच्या रडारवर आहेत. नवीन आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू झालं, मात्र त्यापूर्वीच करवसुलीवर पालिका प्रशासनानं भर दिलाय. सद्यस्थितीत शहरातील नागरिकांकडे 81.88 कोटी रुपयांची थकबाकी असून वसुलीसाठी 11 जणांच्या पथकाची स्थापना करण्यात आली. यात बड्या थकबाकीधारकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. खरं तर आपण यावर्षी खूप प्रयत्न केला वसुली करण्यासाठी. 2018-19 आपण पाठीमागील 15-20 वर्षामध्ये टॅक्स रिव्हिजन झालेलं नव्हतं. ते रिव्हिजन केल्यामुळं आपला 4 कोटीवरचा टॅक्स 22-23 कोटीवर पोहोचला होता. वास्तविक दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना टॅक्सच्या पावत्याच गेल्या नव्हत्या आणि गेल्या 4 वर्षामध्ये आपण प्रयत्न करूनही दरवर्षी 20-22 करोडपर्यंत आपली वसुली होती. त्या व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आणि गव्हर्नमेंटच्या आस्थापना आहेत आणि काही स्लम एरिया आहे अशा ठिकाणी आपल्याला वसुलीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. खरं तर दरवर्षी आपली वसुली 70% जास्त झाल्याशिवाय आपल्याला वित्त आयोगाचे पैसे मिळत नाहीत आणि गव्हर्नमेंटची जी रेग्युलर अनुदानं आहेत ती पण मिळत नाहीत. या बाबी आपण आपल्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितल्यात, नागरिकांनाही वारंवार आवाहन केलं आहे, परंतु नागरिकातूनही त्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला मिळत नाही. आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात जप्तीच्या कारवाई केल्या, परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली अजून पण झालेली नाही. आता महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला पुन्हा नव्यानं असेसमेंट करणं आहे आणि हे असेसमेंट आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे 40-45 कोटीपर्यंत साधारणपणे आपली दरवर्षीची मागणी प्रॉपर्टी टॅक्सची होऊ शकते, जी मागणी आज 25 कोटीपर्यंत आहे. याच्यात आपण कुठल्याही स्वरूपाचा रेट वाढवत नाही, कुठल्याही स्वरूपाचं म्हणजे पूर्वी जे आकारणी होती तीच आकारणी आपण कायम ठेवणार आहोत. म्हणजे अशा स्वरूपाचं नाही की महापालिका झाल्यानंतर टॅक्सेस वाढतील वगैरे, अशा स्वरूपाचं नाही आहे ते. परंतु कव्हरेज जे आहे ते आजही आपण मोठ्या प्रमाणात आपण बाकी आहे. MIDCमध्ये 3rd फेज 4th फेजमध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे विस्तार आहे, परंतु त्याचं आजही टॅक्सेशन आपल्याकडे झालेलं नाही. शहरातही मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे, त्याचंही टॅक्सेशन आपल्याकडे झालेलं नाही. तर हे गेल्या 5 वर्षामध्ये टॅक्सेशनचं प्रमाण जे रेग्युलर दरवर्षी आपण पुरवणी असेसमेंट करतो ती झालेली नसल्यामुळे आपल्याला एकत्रित असेसमेंट साधारणपणे आता जेव्हा केव्हा टाईम मिळेल, कारण माहीत सध्या आचारसंहिता आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर विधानसभेच्या अगोदर वेळ मिळाला तर त्यावेळी किंवा त्यानंतर या कालावधीमध्ये आपण महापालिका कायद्यानुसारचे असेसमेंट करणार आहोत आणि ही जी जुनी थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आपण आत्ताच म्हणजे चालू तारखेपासूनच पाणीपुरवठ्याचे जे कनेक्शन्स आहेत, जे थकबाकीदार थकबाकी भरणार नाहीत, ज्यांची 1 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीची थकबाकी आहे, त्यांचे वॉटर कनेक्शन पण आपण कट करायचा प्रयत्न करतो आहे. ह्याच्यातून वेगळ्या अर्थानं एकतर आपण पाणीपुरवठा 5 ते 6-7 दिवसानंतर होतो. आमची तशी इच्छा नसते की पाणीपुरवठ्याचं कनेक्शन कट केलं जावं, परंतु नागरिकांकडून महापालिकेला पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य भेटत नाही. तर यासाठी आम्हाला नाविलाजानं अशा स्वरूपाची कारवाई करणं भाग आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.